तर विद्यार्थ्यांनो, आज आपण भौमितिक आकार या रुमालाद्वारे तुम्हाला मी भौमितिक आकार शिकवणार आहे. हे रुमाल आहे, तुमची पैसे रुपाशी रुमाल आहे ना. आता मी जसे भौमितिक आकार तयार करणार आहे रुमालापासून, तसे तुम्हालाही ते तयार करायचे आहे. तर हे बघा, हे रुमाल, ही रुमाल कशी दिसते आपल्याला? याच्यापासून कोणता आकार तयार होते? चौकोन. काय तयार होते? चौकोन. बघा, याला चार बाजू आहेत, एक दोन तीन चार, चार बाजू आहेत आणि हे चार कोण आहेत. बघा, हे दोन कोण आणि इकडे दोन कोण, असे याला चार कोण आणि चार बाजू आहेत. तर हे रुमाल आपल्याला चौकोनासारखे दिसते. आता बघा, मी रुमालाला फोल्ड मारतो. हे बघा, हे रुमालाला फोल्ड मारली. आता हे काय तयार झालं बघा बरं? काय तयार झाला? आयत तयार झाला. आता बघा, आपण चौकोन बघितला, आयत बघितला. आता बघा, हे बघा, आता रुमाला मी दोन टोक एकमेकास जोडले. आता काय झालं? तयार झाला त्रिकोण तयार झाला. आता बघा, आता काय तयार झालं? काटकोन त्रिकोण. आता हा काटकोन त्रिकोण काय आहे? काय आहे काटकोन त्रिकोण? कारण बघा, या दोन्ही बाजू एकमेकास छेदून इथे 90° कोण तयार झाला आहे, म्हणून हे काटकोन आहे. त्यानंतर बघा, आता छेदमनापासून आपल्याला, आता मी तुम्हाला रेषा, ही रेषा अरे तयार रेषा रुमालापासून रेषा येते. रेषा झाली, रेषा असते ना. असे ही कोणती रेषा आहे? आडवी रेषा. ही कोणती रेषा आहे? ही कोणती रेषा आहे? बरात बोला. कोणती रेषा आहे? हे तिरपी रेषा. आता बघा, याच्यापासून आपण षटकोन तयार करू शकतो. षटकोन एक दोन तीन चार षटकोन झालं तयार. या रुमालापासून तुम्ही षटकोन तयार करू शकता. षटकोन एक दोन तीन चार पाच आणि या सहा बाजू झाल्या तयार. त्याला सहा बाजू तयार. एक दोन तीन चार पाच आणि ह्या सहा, अशा प्रकारचा षटकोनी करू शकता. म्हणून ह्या रुमालाद्वारे तुम्ही येणे नमासमोर हे करा. आता बघा, नमा तुम्हाला काय करून दाखवून तू नमत आयात करून दाखव. आयात आयात करून दाखव बघा. आता नमन तुम्हाला आयात करून दाखव. ते काय झाला? या नमन तुम्हाला त्रिकोण.
काय बाजू आता काय करून दाखवतो अजून काटकोन त्रिकोण करून दाखव सरळ रेषा सरळ रेषा आहे का कोणती रेषा आहे आडवी रेषा ही कोणती रेषा आहे उभी म्हणजे तिरपी षटकोन बनवता येते का षटकोन म्हणून दाखव बरं षटकोनी बनवला इकडे षटकोन बनवणार बनव षटकोन षटकोन बघा याने षटकोनी बनवला आता बघा बरं आता आपल्याला वर्तुळी समजा बघायचं आता तुम्हाला जरा आपण वर्तुळी करू शकतो बघा गोल वर्तुळ म्हणजे असा गोल रुमालाचा वापर करून आपण वर्तुळी तयार करू शकतो म्हणजे असं गोल प्रकारचं वर्तुळ असते हे टाट म्हणजे गोल आहे हा वर्तुळ म्हणजे असं गोल असते हा म्हणजे गोल दिसणारी प्रत्येक गोष्टी ही वर्तुळ असते असं